नाईश एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. विधानसभा शिवसेनेचे आमदार असताना देखील भाजपने घेतले इच्छुकांच्या मुलाखती. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात. पुण्यातील रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस. अज्ञात नराधमाने केला 2 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. आणि राहुल गांधींनी आरोप करण्याआधी वरिष्ठांची चर्चा करावी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींना टोला. आता बातम्या सविस्तराने. भाजपने पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. चिंचवड विधानसभेत भाजपच्या आणि भोसरी विधानसभेत भाजपचे सहयोगी आमदार असल्याने तेथील मुलाखती अपेक्षित होत्या. मात्र पिंपरी विधानसभेत शिवसेनेचे आमदार असताना देखील भाजपने येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात. युतीत जागा वाटप कसं होणार यावर भाजप शिवसेनेकडून परस्पर वक्तव्य समोर येत आहेत. अगदी शिवसेनेकडून भाजपला आणि भाजपकडून शिवसेनेला कोंडी धरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अलीकडेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीतील विद्यमान आमदार वगळून जागा वाटपावर चर्चा होईल असं जाहीर केलंय. हे पाहता जिथं शिवसेनेचे आमदार असतील तिथं भाजपने इच्छुकांच्या मुलाखती खुलेपणाने घेणं अपेक्षित नाही. तरीही शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या पिंपरी विधानसभेसाठी भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. यावरूनच शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री 11 सुमारास अपघात झालाय. अपघात झाला त्यावेळी तरडेंसोबत अभिनेते रमेश परदेशी आणि कार्यकारी निर्माते विशाल चांदणेही उपस्थित होते. सासवड जवळील हिवरे गावात महादेव मंदिरासमोर तरडे यांच्या गाडीला अपघात झालाय. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. महादेव मंदिरासमोरील वळणावर चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने गाडीने रस्ता सोडला. ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन धडकली आहे. गाडीतील एअर बॅग वेळीच ओपन झाल्याने कोणालाही इजा झाली नाही. त्यामुळे प्रवीण तरडे हे सुखरूप आहे. माझ्या गाडीला ॲक्सिडेंट झाला होता हे खरं आहे. अपघात खूप मोठा होता पण स्वामींच्या कृपेने मला किंवा गाडीतल्या कोणाला काही झालेलं नाही. थोडंसं विशाल चांदणीच्या डोक्याला लागलं आहे थोडंसंच आणि पिटेच्या हाताला हे झालं आहे. वेळीच एअरबॅग्स उघडल्या आणि म्हणजे स्वामींची कृपा होती बाकी काही नाही. तर उद्या सकाळी टी व्हीवर किंवा कुठेही बातम्या पाहून कृपा करून कोणी घाबरून जाऊ नका कारण बातम्याचं हेडलाईन कारला अपघात वगैरे असं काहीतरी येतं आहे. तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि स्वामींची कृपा पाठीशी आहे. मला काहीही झालेलं नाही. धन्यवाद. उद्या दुपारनंतर मी पुन्हा पहिल्या अर्का कामाला लागेल. पुण्यातील रेल्वे स्टेशनवर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात नराधमाने 2 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार केलाय. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचं वैद्यकीय उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलांसोबत रेल्वे स्टेशन रोडवर झोपटपट्टीत राहत होती. रात्र होताच तिच्या आई वडील रेल्वे स्टेशन रोडवरील फुटपाथवर तात्पुरती झोपटपट्टी टाकून राहत असत. पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत गाढ झोपेत असताना एका अज्ञात नराधमाने तिचं अपहरण करून रेल्वे स्टेशन परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एकूणच या घटनेमुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या महिला आणि लहान मुलींमध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पर महिने किधरी तर कोई नहीं था मैं बहुत डर गई थी मेरा आदमी भी नहीं था मेरे भी साथ में हो जाएगा बड़े लोग के घर वा घर है उनको डर नहीं हम रोड पे रहते हैं उतने भी ऐसे सोट हो जाएंगे तो हमारे बच्चे हम किधर रखेंगे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी पक्षातल्या वरिष्ठांसोबत चर्चा करावी त्यानंतर केंद्र सरकारवर आरोप करावेत असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावलाय. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गंगाजळीतली वरकड रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आलाय. हा निर्णय आरबीआयकडून चोरी करण्यासारखाच आहे अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. या टीकेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलंय. राहुल गांधी हे जेव्हा चोर चोरी असे मुद्दे बाहेरकडून केंद्र सरकारवर जेव्हा निशाणा साधतात तेव्हा त्यांनी आपल्या वरिष्ठांची चर्चा करावी आणि मगच आरोप करावेत असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. मुझे जब भी राहुल गांधी जी चोरी चोर ये सब बातें उठाते हैं ना एक विषय याद आता है. वो बहुत प्रयत्न किए चोर चोर चोरी चोरी बोल करके जनता ने उसको सटीक जवाब दिए. उसके बाद भी वही शब्दों को मैं उपयोग करूंगा. इससे क्या निकलता है अर्थ. कांग्रेस पार्टी कम से कम रिजर्व बैंक के मामले में उनके यहाँ जो भी फिनांस मिनिस्टर्स थे जितने भी सीनियर्स थे उन सब से बात करने के बाद उनका आरोप डालना चाहिए था. फिर भी वो चोर कहने के विषय में तो अभी माहिर हो गए हैं.
इसलिए मैं उसको इतना परवाह नहीं करना मैं। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा डिमांड न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसला पूल अँड पुश तंत्रज्ञान लावून 2 महिने पूर्ण होत आहेत। या तंत्रज्ञानामुळे गाडीचा वेग वाढला असला तरी प्रवाशांना त्याचा फायदा होत नसल्याचं वास्तव समोर आलंय। वेग वाढला असताना देखील गाडी सोडण्याची वेळही वाढवण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा कायम राहिलाय। गाडी वेळेत सोडून ती पूर्वीच्या वेळेआधी पुणे किंवा मुंबईला पोहोचवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। रेल्वेगाड्यांना पुढील बाजूच्या इंजिनबरोबरच मागील बाजूनेही इंजिन जोडून तिचा वेग वाढवण्याचं पूल अँड पुश तंत्रज्ञान मध्य रेल्वेकडून सध्या विविध गाड्यांसाठी वापरणं सुरू केलं आहे। त्यासाठी रेल्वेगाड्यांना SHB प्रकारातील डबे जोडावे लागतात, त्यामुळे दोन्ही बाजूनी इंजिन सुरू असताना दोन्ही इंजिनचा समन्वय राहून प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येतो। पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसला 2 महिन्यांपूर्वी SHB प्रकारातील डबे जोडून तिच्यासाठी पूल अँड पुश तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण तुडुंब भरलेले आणि विसर्गही सुरू असताना देखील शहरातील नागरिक हे पाणी टंचाईला सामोरं जात आहेत। त्याचे तीव्र पडसाद सर्वसाधारण सभेत पाहायला मिळालेत। या परिस्थितीला महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्तांनी गेल्या आठवड्यात घेतला आहे। त्याचे पडसाद महापौर यांनी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत उमटलेत। या सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आलंय। आठवड्यातनं एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा आहे। धरण तुडुंब भरलेलं असताना देखील नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। नागरिकांच्या तीव्र संतापाला नगरसेवकांना सामोरं जावं लागते। पिंपरी चिंचवड शहरातील पाणी टंचाई ही कृत्रिम आहे, अधिकाऱ्यांनी ही टंचाई केली आहे। सर्व नियोजन करून पाणी पुरवठा करायला पाहिजे होता, मात्र जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा काढू। जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर आम्हाला विश्वासात घेऊन तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता, आमच्या नगरसेवकांची अधिकाऱ्यांनी जणू सुपारीच घेतली असं मत नगरसेवकांनी व्यक्त केलंय। नाही, पाणी दिवसाआड दिलं जात नाही, पाणी रोज येत आहे। पाणी रोज येणार ही आपण महापौराने डिक्लेअर केलं आहे, कमिशनने डिक्लेअर केलं आहे। पण एक दिवसाआड जे पाणी येत होतं ते येताना जे प्रेशर होतं, पाणी व्यवस्थित येत होतं, त्या पद्धतीने पाणी रोज येत नाही। माझं संपूर्ण अधिकारी जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांच्यावर माझा आरोप आहे की त्यांनी मिसगाईड केलं आहे। ॲक्च्युली त्यांनी व्यवस्थित टेक्निकल बाब आम्हाला नगरसेवकांना कळणार आहे का? आम्ही काय म्हणतो, आमच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, म्हणजे वॉटर मीटर गटर, या तिन्ही मूलभूत गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत। ज्या वेळेला पाणी धरणातून व्हायला लागतं, नद्यांना पूर यायला लागतो, त्यावेळेला आमचे नागरिक काय म्हणतात की पाणी एवढं असून सुद्धा तुम्ही आम्हाला रोज पाणी देत नाही। मग आम्ही ओरडतो की आम्हाला रोजचं पाणी पाहिजे। पण जर टेक्निकली तुम्ही जर ती गोष्ट देऊ शकत नसाल तर अधिकाऱ्यांनी, नगरसेवकांना, महापौरांना, आमचे शहराध्यक्ष असतील, सगळ्यांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे की आम्ही टेक्निकली तुम्हाला रोज पाणी देऊ शकत नाही। आत्ता पहिल्यांदा पिंपरी चिंचवडमध्ये जो पाणी पुरवठा एक दिवसापूर्वी होता, आत्ता तो दुरुस्त करायचा असं त्यांनी प्लॅन केला, पण तो प्लॅन त्यांचा पूर्ण फेल गेला। त्यामुळे शहरात पाणी टंचाई एवढी भयानक परिस्थिती आहे की आत्ता माझ्या वॉर्डातले सर्व लोक असतील किंवा सर्व नागरिक असतील, संभाजीनगर असेल, शाहूनगर असेल, मोरवाडी असेल किंवा मोरवाडी गावठाण असेल, ला जो स्लम भाग असेल, झोपडपट्ट्या असतील, इथं पाणी पुरवठ्याचा भयानक प्रश्न उद्भवला आहे। हा प्रश्न, हा सगळा माझा दोष हा पूर्ण प्रशासनावर आहे की प्रशासनाने पूर्वी तर पावना जलवाहिनीच्या संदर्भामध्ये या सरकारने याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे होता। हा निर्णय अजूनपर्यंत या सरकारने घेतला नाही, कारण याच्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या 4 वर्षापूर्वी मीटिंग घेतली की बाबा असे असे तुम्ही मला 15 दिवस द्या, मी या 15 दिवसामध्ये हा निर्णय लावेल, तरी तो निर्णय देखील अजून तसाच्या तसाच आहे। धरणं आणि नदी ओसंडून वाहत असली तरी पाणी किती उचललं पाहिजे ते अगोदर ठरवलं पाहिजे। शहराची लोकसंख्या 10,000 होती तेव्हाही तेवढंच पाणी, आणि आता 20 लाखांवर लोकसंख्या गेली तरी तेवढंच पाणी, यामुळे आम्ही भामा आसखेड धरणातनं पाणी आणण्याची तयारी दाखवली आहे असं मत एकनाथ पवारांनी व्यक्त केलं आहे। धरण आणि नदी जरी वाहत असली तरी धरणातून किती पाणी उचलायचं याच्यावर काहीतरी निर्बंध आहेत, आणि मला असं वाटतं की 450 MLT पाणी दररोज उचलण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जलसंधारण खात्याकडून समजते। खरं तर या मागच्या काळामध्ये या शहराची ज्या पद्धतीनं झपाट्यानं वाढ होते,
तर पाणी वाढून घेण्याच्यासाठी किंवा पर्यायी पाण्याची व्यवस्था पिंपरी चिंचवडसाठी केली जर असती तर आजची पाणी टंचाई झाली नसती. आणि मला असं वाटतं की त्यांनी केलं नाही, म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही भामा आस्केटमधून असेल, आंध्रा धरणामधून असेल, उरलेलं जे पाणी आहे म्हणजे शहराची लोकसंख्या 10 लाख ज्यावेळेस होती त्यावेळेस तेवढंच पाणी उचलत होतो, 15 होतो त्यावेळेस तेवढंच पाणी उचलतो आहे, 20 झालं तरी तीच आहे. आज 27 लाख लोकसंख्या आली तरी 450 MLTs पाणी धरणातून आपण उचललं जातो आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी अजूनही पाण्याचा कोटा शासनाकडून असेल किंवा इतरत्र नवीन धरणामधून आपल्याला पाणी आणून शहरवासियांची तहान भागवावी लागेल. परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. रावेत परिसरात आजारपणामध्ये पत्नीला होत असलेल्या यातना सहन न झाल्याने पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पहाटे उघडकीस आली आहे. वृषाली असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे. पती गणेश उर्फ संजू चंद्रकांत लाटे यांनी आत्महत्या केली आहे. पत्नी वृषाली मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना आजारपणामध्ये होणाऱ्या यातना पती गणेशांना सहन झाले नाहीत, त्यामुळे गणेश आणि वृषाली यांच्या डोक्यात हातोडी मारून खून केला, त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. पत्नी वृक्षाली यांना आजारपणात होणाऱ्या यातना सहन न झाल्याने हा प्रकार करत असल्याचं गणेश यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलंय. देहूरोड पोलीस याबाबतीत अधिक तपास करत आहेत. गेल्या 6 वर्षापासून आम्ही एकत्र राहतो इथे आणि प्रत्येक सोसायटीच्या कामामध्ये असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये असो संजूचं एक नेहमी त्याचं सहभाग असायचा. रावेतमधील आदित्य टेरेसेसमध्ये 7व्या माळ्यावर कुटुंब राहत होतं. नवरा बायको आहेत संजू लाटे आणि वृषाली लाटे. त्यांना मुलबाळ नाही आहे. एक वय त्यांचं 40 आणि 45 असं वय आहे. तर काल रात्री 12 वाजता त्यांची त्या वृषालीची बहीण त्यांना भेटून गेली होती जी आता फिर्याली आहे. आणि त्याच्यानंतर सकाळी त्यांना एक मॅसेज आला त्या बहिणीला की असं असं जीवनयात्रा संपवत आहे असं तसं भाऊजीचा हातच्या. म्हणून त्यांनी पोलिसांथ्रू सगळं जाऊन पाहिलं, दरवाजा तोडून पाहिला असता ती वृषालीच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिचा खून केलेला दिसत असून त्यांनी तिचा पती संजू लाटे यांनी स्वतःला गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केलेली आहे. सदरबाबत गुन्हा दाखल होत झालेला असून तपास दळवी साहेब करत आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतली सर्व धरणे 100% फुल भरली असताना देखील पुणेकरांच्या माथी मात्र पाणी कपात मारली जातीये. कात्रज कोंडवा या भागात पाण्याची टाकी, पाईपलाईन्स, पंप हाऊसच्या दुरुस्तीची कामे करावी लागणार असल्याने या केंद्रावर अवलंबून असलेल्या विविध भागांमध्ये पूर्वीप्रमाणे 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात येते. पालिकेच्या या नियोजनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भाजपने घेतले इच्छुकांच्या मुलाखती. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या गाडीला अपघात. पुण्यातील रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस. अज्ञात नराधमाने केला 2 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. आणि राहुल गांधींनी आरोप करण्याआधी वरिष्ठांची चर्चा करावी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींना टोला. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.